मी गावातली 7-8 पोरं केली गोळा, रंगीत कागद आणलं, 1 किलो सुतळी बी आणली. लतानं गावाच्या कोतवालाला बोलवलं, गावात दवंडी बी द्यायला लावली. मामलेदार गाव पाहणी करायला येणारे आपापलं अंगण स्वच्छ ठेवा, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, गावात स्वच्छता राखा, एवढंच करून थांबली नाही ती. शाळेच्या एका वर्गात बायकांची मीटिंग बी घेतली, दारादारात रांगोळ्या घालायला सांगितल्या, कागदाचा तुकडा बी उघड्याव दिसता कामा नये असं स्पष्टपणे बजावलं. ग्रामपंचायतीच्या मेंबरांना सावध राहायला सांगितलं. प्राथमिक शिक्षकांना तिने बोलवून घेतलं, स्वागत गीत बसवायला सांगितलं. शिक्षक लागले की कामाला. अहो त्या दिवशी रात्री गाव काही झोपलंच नाही, पोरांनी गाव दणाणून सोडला अगदी. 7-8 पोरं कागद कातरून पताका बनवत बसली, 7-8 सुतळ्याला पताका चिकटवत बसली. तिघं चौघं पटापटा पटा पताका गाव भर लावायला लागले. या झाडावरनं त्या झाडावर चढायला लागली पोरं. अहो बायकांनी तर रातोरात अंगण सारवली, 8 रांगारी बोलवलं, चौघांनी शाळा आतनं बाहेरनं रांगवूनच टाकली, चौघांनी देऊळ रांगवलं. सगळी कामं कशी युद्ध पातळीवर चाललेली. लताच्या डोळ्याला काय डोळा नव्हता, सारखी धावपळ धावपळ. ग्रामपंचायतीच्या गॅसच्या शेगडीव तिने चहाचं पातेलं ठेवलेलं, येईल त्याला चहा पाजायचा. हा खेड्यात कसं आहे, खेड्यात सहकार शिकवायला नाही लागत हो. सगळं गावच गोळख्यानं जगतंय, एकमेकांना मदत करतोय, त्यांचा स्वभावच असतोय तो. पहाटे 3 वाजता मी लताला म्हणलं, तुम्ही आता जावा घरी, वाई सांग टाका, कसं आहे सकाळी सभा आहे, सरपंच तरी फ्रेश असला पाहिजे. जावा जावा, पोरं राहिलेली कामावर रागत्याल, कामं वाटून दिलीत ना मग संपलं, आपण तरी कुठवर आतडी चुकवायची. चला चला चला, सगळ्या मेंबरांनी आता आपापल्या घरी जावा. मी हाय, दादा पवार बी हे लखुमाने आहेत, त्याची काय काळजी करू नका, काळजीचं काही कारण नाही. हो काटाळलेली पोरं हळूहळू पांगली. पहाटे 4 वाजायला मी घरी आलो, अंगणातल्याच खाटेवर अंग दिलं टाकून. सकाळी जागा झालो तेव्हा 8 वाजल्या होत्या. अहो डोळं तारवटलं होतं, अंगात कणकणी होती, आणि माझी बायको मातूर बडबडत होती. कसली समाजसेवा म्हणायची, हां, कामधामं सोडायची, चावडी मोरं गावची धुनी धुत बसायचं. ही गतकाळी गावात आल्यापासनं माझ्या नवरीची फार वाट लावली तिने, त्याला अन्न खाऊ दे नाही बाया, रानात जाऊ दे नाही बाया, करणीच केली बघा टवळीनं, स्वतः पिंगा घालती, संसार करायचा सोडला, गाव सुधारायला बघती. बायकोनं सकाळ सकाळ रेकॉर्ड लावलेली, मला तर रागच आला. बोलिवलं तिला जवळ, फाड दिशेरी लावली एक मोसकाडत, म्हणलं ग बसायचं, थोबाडाला टाळा लावायचा, लय तोंड वाजवशील ना तर जीभे ओंगोळ ठेवेल, लक्षात ठेव, पाणी काढ जा माझ्या आंघोळीचं. एका झापडीत बायको सरळ झाली बघा, पुन्हा काय बायकोनी थोबाड नाही उघडलं. मला वाटलं करत तमाशा, पण बसली गप. मी वाड्याला गेलो, झाड्यात न येऊन खडकाव हातपाय धुत होतो, तर राजा जगताप एका खडकाव बसून पेपर वाचत होता. नवी लुंगी, रंगीत बनेन, तोंडात हिरवा टूथ ब्रश, गळ्यात सोन्याची साखळी आणि हातात नवीन पेपर. घडी मुंबईला होता बँकेत कामात, मी घातला त्याला राम राम. म्हणलं कवा आला साहेब? आताच येतोय. काय म्हणतं काय गाव आपलं? नाही चांगलंय की चांगलंय. आणि माझं काय, मी आता रिटायरची. हा मी 2 वर्ष झाली रिटायर झालो, यंदा गावात घर बांधून स्थिर व्हायचं ठरवलंय. हा फार चांगले फार चांगले. पेपर कधीच आहे? आजचाच आहे. नाही तुम्हाला मी वाचलाय. गावची बातमी आली आहे त्याच्यात, अर्थात त्यात तथ्य किती खोटेपणा किती हे सांगणं कठीण आहे. बरं येतो, कामं बरीच आहेत. गेला जगताप गेला. मी आपली मांडी ठोकली, पेपर वाचायला लागलो. सगळ्या तालुक्यातल्या एड्सच्या रोग्यांची यादी आलती तिथं. अहो त्यात माझ्या गावातले 8 जण, पूर्वी 7च होते, आता 8वा कोण वाढला. वळीनं नाव वाचली, लाल्याचं नाव वाचलं आणि मी हा वाकलो. लताला हे कसं माहीत नाही, आणि तिला हे कळलं तर तिची काय अवस्था होणार. पेपरात आमच्या गावची हीच बातमी आहे ना शेपरेड दिलती, डॉक्टर जोशीचं काम असणार आहे. बाबू कलागतीनं त्याला हुलेव घातलेला. मी पेपर दोमाडला, खिशात घातला, घरी आलो, आंघोळ आटोपली, बायकोनं शिरा आणून ठेवला मोर, आणि चहा करायला लागली. तेवढ्यात आलीच केली आता. काय मामी काय चाललंय? पाया पडती बाई तुझ्या, आम्हाला जगू दे सुखानं, बिब्बा घालायला बरं तुला आमचंच घर दिसलं. हे बघा मामी, प्लीज प्लीज शांतता राखा, मामांना मी कामाला लावलं याचाच राग आहे ना तुम्हाला. ठीक आहे, उद्यापासून पोलीस मामांना सुट्टी.
सकाळ सकाळ तोंडात मारली तुझ्या मामाने माझ्या. हो पोलीस मामा, हे काही चांगलं नाही. अहो आपण गावाला ज्ञान शिकवायचं आणि घरात असे पलिते पाजळायचे. आधी मामींची माफी मागा. ठीक आहे ठीक आहे, माफी करा राणी साहेब. आता कसं शहाण्यासारखं वागला, छान. मामी मलाही चहा द्या की. पोलीस मामांना 11 वाजता साहेबांची गाडी येईल बरं का. कवा येईल तवा येईल ग. पहिला ह्यो पेपर वाचा. ही बातमी ना, ही बातमी नीट नजरे घालून घाला. लतानं शांतपणे बातमी वाचली, इतर बातमींच्यावर नजर फिरवली. म्या म्हणलं जोशी डॉक्टरनं बदला घेतला बरं का लताबाई. घेऊ द्या हो, हलकटाना तेवढंच आसोरी समाधान. अगं पण लता त्याच्यात लाल्याचं नाव आहे की. मला आधीपासूनच माहिती आहे, पण मढ झाकून रड आवरावं लागतं. समाजसेवा करताना व्यक्तिगत दुःख उगाळत बसता येत नाही मामा. समाजाचं दुःख महत्वाचं. मामा मला एकच समाधान आहे की नवऱ्यानं आपल्या कर्तृत्वाचा प्रसाद मला नाही दिलेला. पण लाल्याला माहिती काय समजा. हो मी सांगितलंय, आधी विश्वासात घेतलं आणि मग सगळं समजावून सांगितलं. खरं तर बाप लेकाला मी कोर्टातच खेचणार आहे. पण गाव शांत करायचं असेल ना तर घरातलं आज्ञामोहळ उठवू नये एवढी काळजी घेतली आहे मी. अहो मामी चहा आणा लवकर. कसं आहे मामा, पावला पावलावर सुरुंग फुटत राहणारच. हादरलं की संपलं. अहो माणूस म्हणजे काय दगडविटांचं घर नाही, भूकंपाचा हादरा बसला की ढासळायला. जगात माणसाच्या मना इतकी कुठलीही गोष्ट भक्कम नसते. चला मामा ग्रामपंचायतीत कार्यक्रम पत्रिका तुम्हाला समजावून देते. चला चला गावातनं फेरी मारूयात मामा. आपण आम्ही चहा घेतला निघालो. दार दारात रांगोळी, फुलांच्या माळा, तोरणं लावलेली चौकटी. आया बाया चहाला बोलवायला लागल्या. अहो सगळ्याची समजूत काढत लतानं अर्ध्या तासात फेरफाटका पूर्ण केला. स्टेजवर फिरून बघितलं, 4 शिक्षकांवर जबाबदारी टाकली होती. पेटी तबला तयार ठेवला होता. गाज्या सुतारानं लय देखणा मंडप उभा केला. स्पीकरवर तर गाणी दानानत होती. मंडपात पोरांनी बी लय गर्दी केली. मामलेदार साहेब घड्याळाच्या सेकंद काठेवर चालणारे, येळेतच आले. फटाके वाजले, 2 सुवासिनींनी त्यांना वावळलं. साहेबांनी चालत सगळं गाव फिरून बघितलं. मॅडम आज गावात भलताच उत्साह दिसतोय. हो ना, आपल्या येण्यानं गाव सुखावलंय बघा. आणि तुम्ही मॅडम गावाचा कायापालट केलात बरं का. गटार सुद्धा बंदिस्त केली आहेत तुम्ही. वा 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 वा, म्हणजे गावाची स्वच्छता डोळ्यात भरण्यासारखी आहे बघा. मामलेदाराने केलं की लताच कौती. आणि मग आपल्या भाषणात ते म्हणाले, आदर्श सरपंच म्हणून मी लताबाईंचा गौरव करतोय. मला घातलेली शाल आणि पुष्पहार मी त्यांना अर्पण करतोय. त्यांच्या नावाची शिफारस मी जिल्हा परिषदेला सुद्धा करणार आहे. शासनाला त्यांच्या ह्या कामाची दखल घ्यावीच लागेल. लोकांनी रगडून टाळ्या आणल्या. लता भाषणाला उठून उभी राहिली. तिनं मामलेदाराचे आभार मानले आणि म्हणली, नाही तसं मी काही फार मोठं काम केलेलं नाही आहे. अहो ही तर सुरुवात आहे. ह्या गावाला एक चांगला डॉक्टर हवा आहे. इथे ग्रंथालय नाही आहे, त्यामुळे लोकांना साधं वर्तमानपत्र सुद्धा वाचायला मिळत नाही. लवकरच वाचनाला इथे सुरू केलं जाईल. ह्या वर्षीची यात्रा अभिनव पद्धतीनं करायची आहे. भवानीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. गरीब निराधार लोकांना शासनाची मदत मिळवून द्यायची आहे. योजना खूप आहे, पण त्या लोकाभिमुख करायच्या आहेत. आणि त्यासाठी मला गावाचं सहकार्य हवंय, शासकीय अधिकाऱ्यांचं सहकार्य हवंय मला. कार्यक्रम लय बेस्ट झालं. ग्रामपंचायतीत सगळ्यांना जेवण दिलं. त्यात एक राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अधिकारी होता, त्याला बिला तो एक अर्ज देऊन टाकला. कंट्री दारूला आळा घालणं तुमचं काम. राजरोज हातभट्ट्या चालतात शेजारच्या गावात. हे पत्र 2 दिवसात कार्यवाही व्हावी ही इच्छा. अन्यथा जिल्हा अधिकाऱ्यांशी मला संपर्क साधावा लागेल. अधिकाऱ्याने डोलावली किमान. गाड्या जायला 3 वाजल्या. मेला त्याला म्हणलं, अगं सगळे जेवले, तू उपाशीच. मामा मी आता घरी जाणार, दूध भात खाणार आणि झोपणार. इथली आवरावर तुम्ही बघा. सगळ्या कार्यकर्त्यांना जेवायला घाला. आमच्या मेंबरांना सुद्धा बसवा जेवायला. खरं सांगायचं ना तर माझं अंग भरून आलंय. खरं तर डॉक्टरकडे जायला हवं, पण वेळ कुठे आहे. अगं चला की मी नेतो तुला गाडी. हो नाही नको, काय जागरणानं शेणवटा आलाय तेवढाच येते मी.
लता गेली, मी सगळ्या कार्यकर्त्यांना बोलिवलं, आचार्याला गरम गरम जिलेबी लावली तळायला, पोरं बसवली जेवायला. पोलीस मामा तुम्ही बसा की? अरे मी बसतो नंतर, तुम्ही जेवा. नाही तसलं नाही जमणार. ए सीताराम, तू जेवला नाही का? हा तू आणि शेऊ जेवा वाडा, टाका टाका पत्रावळे टाका, आईला पाटा पाटा ओरखायचं बघा की राव. एका वक्ताला 20-22 पोरं बसली की जेवायला, चौघ लागले वाढायला. मला बी भूक लागली होती, नशीब पोरं मला जेवा असं म्हणाली. काय शिल्लकच ठेवलं नाही, 2 फेऱ्यात जिलबी बी संपली, थोडी किलो भर राहिली होती. 3 फेऱ्यात भात आमटे संपली, शिरा एकदाच वाढला होता. वांग बटाटा भाजी अर्धी बादली राहिली. कोतवालाला म्हणलं पळीव गरी, किलोभर जिलबी त्यालाच दिली बांधून. आमच्या पगटीला जेवायला लावलं, लता फक्त जेवली नाही बघा. पण रात्री लताला ताप वाढला की मी मोटरसायकल पळवली, तालुकाच गाठला. एक डॉक्टर यायला तयार नाही हो. एका तरण्या पोरानं नुकताच ST स्टँडजवळ दवाखाना टाकला होता, त्याला भेटलो, लगे आला बिचारा. डॉक्टर होता विनोदी बरं का. आल्या आपली बॅग खोलत म्हणला, नमस्कार सरपंच, नाकाला सर्दी झाली तर माणसाचा चेहरा पडतो, तसा सरपंच आजारी पडला की गावाचं तोंड बघण्यासारखं होतं बघा. काय नाडी बघू, नाडी बघू. हा छान 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 छान. काय हवालदार, तुम्ही सासरे का सरपंचांचे? हा वैकी. मग यांना पोडभर खायला घाला, विशेषतः फळं खायला घाला, झोप सुद्धा यांना भरपूर घ्यायला हवी, जागरण झाली की यांना उलट्या होणार. बघू दंड, बघू दंड. अहो त्यानं चढावलं की इंजेक्शन, गोळ्या दिल्या. लता म्हणली, पोलीस मामा डॉक्टरांना चहा आणा आणि त्यांचं बिल सुद्धा भागून टाका. किती झालं डॉक्टर बिल? नाही पेशंट बरा झाल्याशिवाय मी काय बिल घेत नाही. तुम्ही आराम करा, उद्या येतो मी परत. पोलीस मामा तेवढं आम्हाला पोहोचवायचं बघा की. अहो आधी चहा ते घ्या. नाही नुसता चहा नाही, हा बिस्किट पण द्या. तेच म्हणणार होतो मी, नुसता चहा पित नाही मी, बिस्किट सुद्धा द्यावी लागतील. अहो काय डॉक्टर, तुम्ही काय मागाल ते मिळेल तुम्हाला इथे. चहा पिता पिता डॉक्टर म्हणला, या पोरीला सरपंच पद कस काय मिळालं? पोरगी नाही ती, मॅरिड बाई आहे ती. हा मग गाण्यात मंगळसूत्र दिसत नाही त्यांच्या. ते नवऱ्याला झाला येड तिच्या म्हणून काढून ठेवले. वर्तमानपत्रात वाचलं मी. अहो एवढ्या देखण्या हुशार मुलीच्या वाट्याला ही शोकांती काय हवी. चला देवावरचा विश्वास उडतो बघा अशा वेळेला. हा डॉक्टर ते काय आपल्या हातात आहे का? नाही गावात दवाखाना नाहीये का? नाही ना. मला सांगा कोण येतो ह्या आडबाजूला? तुम्ही जागा देत असाल तर मी येतो. काय सांगतोय? खरंच मी डॉक्टरला नेला आमच्या घरी, आमची एक खोली धावली त्याला. भाडं काय द्यायचं ते द्या डॉक्टर, पण रोज गावात या तुम्ही. मी सकाळी 9 येणार, 12 निघून जाणार. नाही चालेल की, चालेल. उद्या सामान आणा तुमचं सगळं. डॉक्टर गेला तो दुसऱ्या दिवशी झेपाडच घेऊन आला. आमच्या बायकोनं खोली द्यायला विरोध केला, मग लतानं काय केलं, लतानं तिच्या वाड्यातली खोली दिली डॉक्टरला. डॉक्टरलाही सुखावला, हसत हसत म्हणला, वा 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 सरपंच, अहो एवढा महत्वाचा पेशंट मिळायला सुद्धा भाग्य लागतं बरं का डॉक्टरच्या नशिबात. काय सरपंच ताप उतरला का तुमचा? कणकण थोडी कमी झाली आहे डॉक्टर. हा मग क्रोसिन घ्या 3 हे टॉनिक देतो ते घ्या 3 2 चमचे घ्यायचे प्रत्येक वेळी. क्रोसिन घ्यायची फक्त आजच्या दिवस काय, पण टॉनिक 7 चालू ठेवा. आणि ही 2 गोळी रात्री घ्यायची. या गोळीनी काय होईल, या गोळीनी तुम्हाला थंडी वाजणार नाही. बरं सकाळी काय खाल्लंय? नाही फक्त चहा. काय मारताय काय डॉक्टरला? पेशंट जगला तर आम्ही जागणार ना. आता पटकन बिस्किट आणि दूध घ्या. हा जिल्हा पेपरला पहिल्या पानावर फोटो आहे तुमचा, बघा की पेपर आहे बघा. 2 घेऊन आलोय मी येताना. एक चावडीवर ठेवा म्हणजे लोक वाचतील. हवालदार मामा हा पेपर आज गावात फिरला पाहिजे एवढं लक्षात घ्या. वहिनी साहेब कसं आहे, नुसतं काम करणं महत्वाचं नाही हो, त्याची जाहिरात होणं हे सुद्धा महत्वाचं आहे. खरं आहे डॉक्टर तुमचं. उद्या मी एका पत्रकाराला घेऊन येतो बरोबर, त्याला चांगली मुलाखत द्या, म्हणजे छान मुलाखत द्या त्याला. तुम्ही पुढे तर गाव मागे. आमच्या गावचा सरपंच काय म्हणतो माहिती आहे का तुम्हाला? काय म्हणतात? गुराकडा असतो, 12 4 गाई सांभाळतो, शेणी लावतो, शेणकुटं विकतो. आणि मग गावचा कारभार तो बघतो ग्रामसेवक. नाही आमच्या इथे ग्रामसेवकच नाही आहे,
होता एक पण दप्तर टाकून पळून गेला. परवा मामलेदार साहेबांना दिलाय मी अर्ज, पाठवतो म्हणाले चांगला माणूस. आणि आला तर चांगलाच झालं ना. अहो मला सांगा, घरपट्टी आणि पाणीपट्टी सोडली तर गावात उत्पन्न काय आहे? त्यामुळे इथे कोणी यायला तयार होत नाही. नाही नाही न घेऊन सांगतायत कोणाला, आपोआप येतील. सरपंच, एखादा टेबल मिळेल का आम्हाला? टेबल अहो आमच्या माडीवर हवं तेवढं सामान पडलंय, त्यातलं काय हवंय ते घ्या तुम्ही. पंखा जोडायला सांगते मी वायर म्हणला बरं. तेवढ्यात तिथं आलाला आल्या, लावलेलीच होती म्हणजे पिलेलाच वाटत की डोळे वाटरत डॉक्टरच्या जवळ येऊन बसला. कोणचं काम म्हणायचं पाहुण्या? मी डॉक्टर आहे. नाना काय हे तर राहायचा बिचा इचार आहे काय तुमचा? नाना सामान कोणाला इचारून टाकलं तुम्ही? इथं ए बघा मिस्टर, लतानं हात उंचावला डॉक्टरला ग बसवला आणि ते नवरेला म्हणले, बाहेर व्यवस्था होईपर्यंत डॉक्टर इथेच राहतील, मी थांबवलंय त्यांना. मला माहिती आहे ना तो का थांबवलं त्याला, जेवणी होतो चालली नाही का तुझी, नवरा असा येडस न पछाडल्याला तू कुठवर मन मारशील. डॉक्टर डॉक्टर तुम्हाला सांगतो, ह्या बाईने ना माझ्या आबरूचं खोबरं केलंय राव, मी नाचलो हिला बी नाचवणार. तुम्ही शाणे असाल ना तर ही आग पदरात घेऊ नका डॉक्टर तुम्ही. हा तेवढ्यात फोन वाजला, लाल यानं फोन घेतला. लेका बोल की सरपंच बाईचा नवरा बोलतोय, आपण ना कोणाच्या बापाला भीत. भट्टी जप केली, हातभट्टी, आमची हातभट्टी जप केली. अरे एका एकाला जित्ता गाडल मी ध्यानात ठेवा. लाल यानं फोन खाली ठेवला, गेला लतीजवळ. ए आबाच्या भट्टीव एक्साईजच्या माणसांनी धाड घातली, आबा गेला तुरुंगात. अरे काय बाई एका हाडळे तू, आम्ही बापल्या का नी दुसऱ्याच्या गावात हातभट्टी टाकली तर तू नसतं लक्षण लावलं का आमच्या माग? डॉक्टर बघ ही बाया करल तुझा कंपाऊंडर ही, चाणा असला तर माघारी जा, आजारी पडल्याचा नाटक करती राव. आता ह्याच्यावर तुला काय बोलावं हेच समजना, डॉक्टर पण पडला बोचकाळ. आता ह्या दारोड्याच्या घरात पेशंट तरी कसं येणार सांगा? आता हे डॉक्टर नाही लताला बोलून धावलं. लता म्हणली, हे बघा पेशंट नाही आले ना डॉक्टर, तर तुम्ही पेशंटकडे जायचं, त्यात कसला आलाय कमीपणा, फिरता दवाखाना. तो बघा आला पेशंट, या दारोड्यांना फार किंमत देऊ नका डॉक्टर तुम्ही, कोकळून कोकळून दमले ना की बसतील गप्प. काय मामी काय काय लागलं काय पायाला? अगं येळा लागला बाया अंगठ्याला, वंजळभर गेलं बघ रागात, आली कशी तरी उठत बसत उठत बसत. या या मावशी या, या टेबलवर बसा, बघू अंगठा बघू, कसली फडकी गुंडाळली आहे बघू बघू मला. तुम्ही तोंड तिकडे करा मावशी. डॉक्टरनं सगळी जखम धुतली डॅटॉलनं, त्यात पावडर भरली, मलम लावलं, न दुखावता लावलं, बँडेज बी बांधलं, तीन गोळ्या दिल्या तिला आणि तिच्याकडनं 5 रुपये घेतले. तुम्ही गरिबांचे डॉक्टर दिसताय. कशावरून? नाही बँडेज बांधायला फक्त 5 रुपये घेतले तुम्ही. नाही 2 घेतले तरी परवडतात सरपंच, पण या आडाणी बायका 2 रुपये मागितले ना तर सुट्टे नाही आहेत असं म्हणतात. 2 रुपये सुद्धा द्यायचे टाळतात बघा या. पेशंटचं सुद्धा मानसशास्त्र असतं बरं का मॅडम, ते समजलं ना की डोळे झाकायचे तोंड चालवायचं. चांगलंय चांगलंय चांगलंय, पण डॉक्टर मला किती दिवस अंथरूण धरावं लागेल अजून? हे बघा जेवढा आराम आणि आहार व्यवस्थित तेवढ्या लवकर तुम्ही बऱ्या व्हाल. काय टोमॅटो सूप चिकन सूप खात चाला अधून मधून. आणि ते बनवणार कोण? सासूबाई सोवळ्या, आजीबाई असल्या काय नसल्या काय सारख्याच. या दाखवते. डॉक्टरनं आजीबाईला बघितलं, सगळ्या संवेदना तिच्या बोथड झालत्या. कोणत्याही क्षणी म्हातारी संपल अशी अवस्था. अहो यांच्या अंगाखालचे कपडे बदला. तुमच्या सासूबाईंना म्हणावं देवाजवळ बसताय ना त्याच्याऐवजी इथे येऊन बसा. काय अवस्था झाली आहे म्हातारीची, जरा पाणी पाजा तिला, काहीतरी बोलायला बघतायत त्या. म्हातारी कोटभर पाणी पिली आणि तिने मान टाकली ती टाकलीच. लतानं काढला गाळा, सासू आली दावत, म्हणली तूच गाळा दाबला ना माझ्या सासूला मारली. डॉक्टरनं काढली समजूत पण काय ऐकायला तयार नाही, लय वाईट वाईट शिव्या द्यायला लागली लताला. मग लताला काय राहुलं नाही, तिने फाड देशीने सासूच्या मोसकाडातच लावली आणि म्हणली तोंडाला टाळा लावायचा गप्प बसायचं, नवरा गेला तुरुंगात तुला सुद्धा पाठवीन. शेवटी जीव सोडताना ही म्हातारी माझ्या हातातनं पाणी पिली आहे लक्षात ठेव. झाली का सासूची पुंगीच बंद करून टाकली तिने. 14वा होस्तवर सासूनं काय थोबाडच उघडलं नाही बघा.